हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपना होम स्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आता इयत्ता सातवीचं जे पाठ्यपुस्तक आहे आपलं त्यातील पेज नंबर 95 लँग्वेज स्टडी बघतो. लँग्वेज स्टडी का इम्पॉर्टंट आहे? भाषिक अभ्यास ज्याला आपण मराठीत अनुवाद केला तर होतो, तर यामध्ये आपण खूप महत्वाचा टॉपिक शिकणार आहोत आणि तो आहे वर्ब्सचा. तर इथे तुम्हाला वर्ब्स म्हणजे काय ते कळणार आहे. आता इथे बघा, कन्सिडर द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता खालची वाक्य बघायची आहेत. शी बिगॅन टू डिवोर द टर्माइट्स. ओके, आता ह्या वाक्यामध्ये काय काय सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट आपल्याला बघायचं. सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय? सब्जेक्ट म्हणजे एस, हा जो सब्जेक्ट असतो त्याला काय म्हणतात? कर्ता म्हणतात. तो कोण असतो? कर्ता, जो वाक्याचा प्रमुख असतो. सो मी जेवण केलं तर मी हा कर्ता आहे, हो की नाही? पुढचं आहे बेबी वॉच्ड मदर, म्हणजे बाळ आईकडे बघतंय. ममा स्मेल्ड समथिंग, आईला कसला तरी वास आला. आणि दे फ्लॅश हार्श टॉर्च लाईट, त्यांनी प्रखर प्रकाश टाकला. अंडरलाईन द वर्ब्स इन द सेंटेन्स. आता आपल्याला काय सांगितलं की वर्ब्स खाली अंडरलाईन करा. परत आपण हे सगळं खोडूयात, तुम्हाला जास्त नीट कळेल. वर्ब्स म्हणजे काय? वर्बला सिम्पल, अगदी लहान मुलांना पण काय शिकवतात, वर्ब्स म्हणजे ऍक्शन. जिथे कुठे कृती आहे ना त्याला काय म्हणतात? वर्ब्स म्हणतात. आता हे झालं, आपण बघू. शी बिगॅन टू डिवोर. आता इथे बिगॅन हे काय? वर्ब आहे. वॉच्ड बघणे हे वर्ब आहे. फ्लॅश हार्श, आता फ्लॅशचं काय होतं? वर्ब आहे. हे पण हार्श पण वर्बच आहे. आणि स्मेल हे पण वर्बच आहे. ओके, हे सुद्धा वर्बच आहे. हे सगळं काय? वर्ब आहे म्हणजे क्रियापद आहे. दीज वर्ब्स शो ऍक्शन, आणि ही क्रियापदं काय करतात? ऍक्शन दाखवतात, कृती दाखवतात. देअर इज समवन हु डज डीड द ऍक्शन, कुणीतरी असतं जे कृती करतं ना. ऍक्शन ते विनाकारण होणार नाही. इन ग्रामर म्हणजे व्याकरणामध्ये अ वर्ड ऑर अ फ्रेज दॅट शोज हु ऑर वॉट डज डीड द ऍक्शन स्टार्टेड बाय द वर्ब इट्स कॉल्ड सब्जेक्ट. म्हणजे जो कोणी ती कृती करताना दाखवतात ना त्याला काय म्हणतात? सब्जेक्ट म्हणतात. तर हा आपला झाला सब्जेक्ट. जो ती कृती करतो ना तो सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट अख्खं लिहू शकत नाही म्हणून आपण एस लिहितो. जसं वर्बचा शॉर्ट फॉर्म काय? व्ही आहे. सब्जेक्टचा एस आहे. ओके, हे लक्षात ठेवा. आता त्यांनी काय सांगितलं? जो कोणी काही ते ऍक्शन करतो ना त्याला सब्जेक्ट म्हणतात. नोट दॅट नॉन लिव्हिंग थिंग्स कॅन ऑल्सो बी द सब्जेक्ट. म्हणजे नॉन लिव्हिंग म्हणजे काय? की ज्यांच्या अंगात प्राण नाही अशा गोष्टी पण सब्जेक्ट असू शकतात. इन अ सेंटेन्स, फॉर एक्झाम्पल, द बॉल हिट द विंडो. आता द बॉल हिट द विंडो, त्या बॉलनी त्या खिडकीला जोरात मारलं, पण इथे बॉल सुद्धा काय आहे? सब्जेक्ट आहे. हिट हे वर्ब आहे. हिअर द बॉल इज द सब्जेक्ट. तुमच्या लक्षात आलं? एस सब्जेक्ट आणि वर्ब इथे लक्षात आलंय. ओके, द बॉल इज अ सब्जेक्ट, अ वर्ड ऑर फ्रेज दॅट रेफर्स टू द पर्सन थिंग्स एक्सेट्रा अफेक्टेड बाय द ऍक्शन ऑफ द वर्ब इज नोन ॲज ऑब्जेक्ट. सिम्पल सांगते, म्हणजे क्रियापदाची जी कृती ज्याच्यावर परिणाम करते ते काय असतं? ऑब्जेक्ट असतं. सगळ्या सुरुवातीला काय येतं? सब्जेक्ट, नंतर येतो वर्ब, आणि नंतर जे कृतीचा परिणाम आहे तो काय असतो? ऑब्जेक्ट. ओके, त्याला सुद्धा शॉर्टकटमध्येच दाखवतात. हा ऑब्जेक्ट आहे, याला ओ फक्त लिहितात, आणि याला काय म्हणतात? कर्म मराठीमध्ये. आता सब्जेक्ट मध्ये मी हे मुद्दा मी ते लिहिलेले आहे की आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे हे सुद्धा काय आहेत? सगळे सब्जेक्ट मध्ये येतात. जरी प्रोनाऊन असेल तरी आपण त्यांचा सब्जेक्ट मध्ये वापर करतोय. शी बिगॅन टू डिवोर द टर्माइट्स हे ऑब्जेक्ट आहे. बेबी वॉच टू मदर हे ऑब्जेक्ट आहे. ममा स्मेल्ड समथिंग ऑब्जेक्ट आहे. दे फ्लॅश हार्श टॉर्चलाइट ऑब्जेक्ट आहे. आता लक्षात आले, काही कन्फ्युजन नाही. असेल तरी काही हरकत नाही, मला कमेंट करा, मी नक्की तुमची मदत करेल. नाउ कॅन यू स्पॉट द सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता त्याने आपल्याला स्पॉट करायला सांगितलं. तर एक लक्षात ठेवायचं, सुरुवात दे सर्च फॉर आर होल्स. दे काय? सब्जेक्ट. सर्च काय? क्रियापद. आर होल्स ऑब्जेक्ट. ओके, दे केलस दे सब्जेक्ट आहे, वर्क ऑब्जेक्ट. दे विल स्पेंड ह्यूज अमाऊंट एस, इथे स्पेंड आणि ते अमाऊंट. दे होल्ड मीटिंग, इथे सब्जेक्ट, हे वर्ब आणि हे ऑब्जेक्ट. सो अशा प्रकारे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट ओळखता येईल आता कुठल्याही सेंटेन्समधला आरामात. काही कन्फ्युजन नाही आहे, ठीक आहे. जर सगळं कळालं असेल तर
व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा, नसेल कळालं तरी कमेंट करा, कळालं असेल तरी कमेंट करा, आणि आपण अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत राहू. धन्यवाद.